जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच सबस्क्राइब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बेल आयकॉन वर क्लिक करून पहा रोजच्या रोज दररोज शेतमालाचे बाजार भाव. फक्त आणि फक्त आपली बाजार समिती या युट्यूब चॅनलवर. एकच उद्देश, माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजार भाव समजले पाहिजे. तरी आजच सबस्क्राइब करा आपली बाजार समिती. शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी व आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी पाहूयात. काय सविस्तर बातमी. शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची हालचाली सुरू झाली असून लवकरच तसा निर्णय होणार आहे. थकबाकीदार शेतकरी व थकबाकीची माहिती जिल्ह्यातून मागवली आहे. आतापर्यंत दिलेल्या कर्जमाफी मार्च 2016 पर्यंत काढलेले कृषी कर्ज व थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आहे. आता 2016-17 आणि 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा माप दिला जाणार असल्याने कळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्य कारणांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे असा आग्रह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धरला होता. आपली ही अट मान्य केल्यानेच आपण युतीसाठी तयार झालो असे ठाकरे यांनी म्हटले होते. राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील 43,35,000 शेतकऱ्यांना 18,235 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. मुख्यमंत्री काढणार विकास यात्रा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 4 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात विकास यात्रा काढणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या 5 वर्षात केलेल्या विकासाच्या लेखाजोखा आणि पुढील 5 वर्षातील विकासाची ब्लूप्रिंट घेऊन ते जनतेच्या समोर जातील असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्यात समाधानकारक पाऊस झाला तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात ती यात्रा सुरू होईल. शेकडो गावांमधील नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत. प्रदेश भाजपच्या वतीने ही यात्रा काढली जाईल. धन्यवाद मित्रांनो. दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा. व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.